बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। नमस्कार सर्वांचं एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला सभापतीपदी राष्ट्रवादीचे किसन धनगे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे बापू गायकवाड यांची बिनविरोध निवड झालेली आहे। नाशिक जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची बाजार समिती समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह युवा नेते संभाजी पवार यांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली होती। या शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, आमदार दाराडे बंधू यांच्यासह भाजपचे नेते बाबा डाबाळे यांनी शेतकरी समर्थक पॅनलची निर्मिती करून निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली होती। मात्र या निवडणुकीमध्ये बाजार समितीच्या मतदारांनी छगन भुजबळ व संभाजी पवार यांच्या पॅनलला विजय करत बाजार समितीची सत्ता शेतकरी विकास पॅनलच्या हाती दिली। या दरम्यान सभापती कोण होणार या चर्चेला उधाण येत होते। संभाजी पवार यांच्या भाऊजाई सविता पवार या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आल्यामुळं सभापतीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असं जवळजवळ निश्चित मानलं जात होतं। यानंतर सभापती पदासाठी संजय बनकर यांचे देखील नाव चर्चेत होते। तसेच उपसभापती पदासाठी अनेक जण गुडघ्याला भाषिक बांधून बसले होते। मात्र दिनांक 23 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील बैठकी हॉलमध्ये छगन भुजबळ यांचे समर्थक किसनराव धनगे आणि संभाजी पवार यांचे समर्थक बापू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचा विचार करून हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सदर निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा येवल्याचे तहसीलदार श्री आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। याप्रसंगी बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे, विजय बोरसे, अण्णासाहेब भावळे यांनी त्यांना सहकार्य केलं। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले। याप्रसंगी युवा नेते दिलीप अण्णा खैरे, संभाजी पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसनप्पा सोनवणे, ज्येष्ठ नेते अंबादास जीवनकर, स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे, साहेबराव मढवई, रतन बोरणारे, ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, राजेश भांडगे, ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खेरनार, अमोल सोनवणे, जितू जहागीरदार, सचिन सोनवणे, सुमित थोरात, सुभाष गांगुर्डे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते। एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय या तालुक्याचे माजी आमदार माननीय भरतराव पवार, तसेच या तालुक्याचे सहकारी नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय अंबादास पाटील बनकर, दिलीप अण्णा खैरे, राधाकिशनप्पा सोनवणे, लोखंडे साहेब खाली, रामदास पाटील खाली, सर्वांनी सहकार्य करून आम्हाला मार्केटची 1 वर्षाकरताची सेवा करण्याची संधी दिली। आणि ते काम व्यापारी, शेतकरी, हमाल, व्यापारी यांचं समायोजन करून कसं नीट चालेल याच्याकरता जास्तीत जास्त प्रसूचने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू, एवढे बोलतो। थांबू। माझे श्रद्धास्थान माननीय आमदार भारतराव पवार साहेब, संभाजीराजे व येवल्याचे आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। निश्चितच सर्वांना विश्वासात घेऊन तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन। मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन। फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुलन साडी, घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था। ठिकाण: बुरुड गल्ली, दरडे कॉम्प्लेक्स शेजारी, येवला।